राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकीचा निकाल आला. या राज्यसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये काँग्रेसमध्येच फटाके वाजल्याचं दिसलं. राज्यसभेच्या वेगवेगळ्या राज्यातील जागांसाठी निवडणूक मंगळवारी झाली. या निवडणुकीच्या निकालांती राज्यसभेत भाजपाच्या नेतृत्वातील रालोआकडे 117 जागा आल्या आहेत. तर राज्यसभेच्या 240 पैकी 117 जागा मिळवणारी रालोआ बहुमतापासून फक्त 4 जागांच्या अंतरावर आहे. अर्थात मोदी सरकारचे राज्यसभेत बहुमत नसले तरी राजकीय मैत्रीच्या जोरावर अनेक विधेयकं सहज मंजूर करून घेण्यात यशस्वी ते झालेले आहेत. पुढील 6 महिन्यात राज्यसभेच्या आणखी काही जागांसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीद्वारे भाजपाच्या नेतृत्वातील रालोआ राज्यसभेत बहुमताचा आकडा गाठेल असा अंदाज राजकीय अभ्यासक यांनी व्यक्त केला आहे. निवडणूक आयोगाने देशातील 15 राज्यातील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. यापैकी फक्त 16 जागांसाठी निवडणूक झाली. इतर 41 जागांसाठी बिनविरोध निवड झाली. ज्या 16 जागांसाठी निवडणूक झाली त्यापैकी 10 जागा उत्तर प्रदेशमध्ये, 5 कर्नाटकमध्ये आणि 1 हिमाचल प्रदेशात होती. यामध्ये हिमाचल प्रदेशमधली निवडणूक ही चुरशीची ठरली, कारण यामध्ये अभिषेक मनु सिंघवी यांचा जो पराभव झाला तो चर्चेचा विषय ठरला. उत्तर प्रदेशात 10 पैकी 8 जागांवर तर कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी 1-1 जागेवर भाजपाचा उमेदवार विजयी झालेला आहे. याआधी भाजपाच्या 20 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. निकालाअंती 56 पैकी 30 जागा एकट्या भाजपाने सहज जिंकल्याचं पाहायला मिळालं. हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीनंतर भूकंप झाला. काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या मुलाने बंडखोरी केली. विक्रमादित्य सिंह यांनी पदाचा राजीनामा दिला. अशातच राज्यसभेचा निकाल धक्कादायक लागला. काँग्रेसच्या 6 आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याने प्रसिद्ध नेते कायदेतज्ज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांना पराभूत व्हावे लागले. काँग्रेसचे सिंघवी आणि भाजपाचे हर्ष महाजन यांना प्रत्येकी 34-34 मते पडली. यामुळे निकालासाठी ईश्वरी चिठ्ठीचा पर्याय निवडण्यात आला. भल्या भल्या केसेस जिंकणारे सिंघवी यांच्या नावाची चिठ्ठी निवडली गेली, परंतु नशिबाचा फेरा एवढा विचित्र होता की नावाची चिठ्ठी येऊनही सिंघवी हरले. हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीनंतर भूकंप झाला. काँग्रेसचे हे दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या मुलाने ही बंडखोरी केली. त्यानंतर सिंघवी यांचा हा पराभव झाला. आणि हा पराभव नेमका नशिबाचा पराभव होता की भाजपाची खेळी होती या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा आता राजकीय वर्तुळात होताना दिसत आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये जो निवडणुकीचा निकाल लागला, काँग्रेसच्या राज्यामध्ये काँग्रेसचाच उमेदवार हरला, या संपूर्ण राजकीय परिस्थितीवर राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. पाहूयात. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा मतदारांची संख्या त्यांचं पारडं जड असताना सुद्धा होणं, म्हणजे त्यातले जवळपास 6 मतं काँग्रेसची फुटली. तसंच उत्तर प्रदेशात जेवढ्या जागा मिळायला पाहिजे, 6 जागा त्यांना मिळायला पाहिजे होत्या, 6 की 7, त्याच्यामुळे त्यांना जास्ती 1 जागा मिळाली भाजपला. याचा अर्थ असा की एकेकाळी ज्या बातम्या आम्ही काँग्रेसच्या विषयी ऐकत होतो की काँग्रेसने कशा प्रकारे विरोधकांची मतं फोडली आणि आपल्या पारड्यात मतं घेऊन आपला राज्यसभेचा किंवा विधान परिषदेचा उमेदवार निवडून आणला, ही जी एकेकाळी परिस्थिती होती, आज काँग्रेस त्या रेसमध्ये कुठेही नाही आहे. आज काँग्रेस स्वतःची मतं राखू शकत नाही आहे, तर भारतीय जनता पार्टी मात्र काँग्रेससह सर्व पक्षांची मतं आपल्याकडे वळवून राज्यसभेत तर ते अगदी सॉलिड, ज्याला आपण म्हणता येईल 2/3 पर्यंत जवळपास ते पोचायला लागलेले आहेत. आणि काँग्रेस दुर्दैवाने आपली स्वतःची मतंसुद्धा नीट राखू शकत नाही. आणि त्याच्याचमुळे अभिषेक मनु सिंघवी यांच्यासारखा त्यांचा एक सिनियर लीडर, त्यांचा प्रवक्ता, एक लॉयर त्याच्यात बळी पडलेला, त्याचा पराभव झालेला आहे. आणि उत्तर प्रदेशातली 1 सीट ॲडिशनल भारतीय जनता पार्टीला मिळालेली आहे. राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूकचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला होता. त्यामध्ये काही ठिकाणी बिनविरोध झाली तर काही ठिकाणी निवडणूक घ्यावी लागली. उत्तर प्रदेशमध्ये 16 जागांसाठी निवडणूक झाली, त्यापैकी 10 जागा बिनविरोध विजयी झाल्या. उत्तर प्रदेशात 10 पैकी 8 जागांवर भाजपाचा उमेदवार विजयी झाला. उत्तर प्रदेशातून भाजपचे कोणते नेते हे विजयी झाल्यात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. उत्तर प्रदेशातील विजयी उमेदवारांची यादी आपण पाहतोय. उमेदवारांचं नाव आणि त्यांचा पक्ष आहे. नवीन जैन हे भाजपाचे आहेत. RPN सिंह हे भाजपाचे, तर चौधरी तेजवीर सिंह हे सुद्धा भाजपाचे आहेत.
अमरपाल मौर्य भाजपा, साधना सिंह भाजपा। संगीता बलवंत भाजपाच्या उमेदवार, सुधांशु त्रिवेदी भाजपाचे उमेदवार विजयी झाले, संजय सेठ, जया बच्चन ज्या सपामधून विजयी झाल्या, तर रामजी सुमन हे सपामधून विजयी झाले। आजच्या जेएम विशेषमध्ये इतकंच, सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।